आणि आता बातम्या विस्ताराने. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे गुरव नवी सांगवी शिवेवरील 18 मीटर रस्ता रुंदीकरणात कृष्णा चौक एमके चौक रस्त्यावरील पिंपळे गुरव मधील स्थानिक नागरिकांच्या घरावर 18 मीटर रुंदीकरणाच्या रेषेचे मार्किंग पिंपरी चिंचवड महापालिका अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. ही कारवाई चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे बाधित नागरिकांचे म्हणणे आहे. भूसंपादन प्रक्रिया न करता कारवाई होत असल्याची तक्रार बाधित क्षेत्रातील नागरिकांनी अर्जाद्वारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे. 1997 रास्ता रुंदीकरणानंतर 23 वर्षाच्या कालावधीत नवी सांगवी पिंपळे गुरव शिवेवरील 18 मीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पिंपरी चिंचवड महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे बांधकामे पूर्ण केली आहेत. महानगरपालिकेला रास्ता स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करायचा असल्यास नवी सांगवी बाजूने रितसर बांधकाम परवानगी घेऊन बांधलेल्या इमारतीचे अंतर सोडून राहिलेल्या रस्त्याने बाजूच्या सर्व अनाधिकृत इमारती घरे यांनी बाधित रस्ता रुंदीकरण क्षेत्र ताब्यात घ्यावे. त्यानंतरच रुंदीकरणाला आवश्यक क्षेत्र पिंपळे गुरव बाजूने द्यावे लागत असल्यास स्थानिक नागरिक बांधकाम हटवून देतील असा इशारा नागरिकांनी अर्जातून दिला आहे. जो खरा रोड आहे तो रोड न करता तुम्ही प्लॅनपास ज्या इमारती आहेत त्या स्वतः पालिकेने सँक्शन केलेल्या आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने सँक्शन केलेल्या ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या सामासिक अंतरप्रमाणे जे 6 मीटरचं त्यांना सामासिक अंतर दिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिथपासून तुम्ही 18 मीटरचं रस्ता रुंदीकरणाचं मार्किंग न करता तुम्ही डायरेक्ट त्याचं 10.5 मीटरच्या म्हणजे जवळजवळ 35 फुटावरून तुम्ही मार्किंग करत आहात. आणि फक्त पिंपळे गुरवचे आम्ही जे काही साधे आणि गोरगरीब नागरिक आहोत यांच्या खरेदीच्या मिळकतीवर आणि यांच्या मालमत्तेवरती तुम्ही रोड वाइडिंगचं मार्किंग करून चुकीच्या आणि खोट्या पद्धतीने फक्त काही राजकारण्यांची घरं वाचवून काही नगरसेवकांची अनधिकृत बांधकामं वाचवण्यासाठी आमची गोरगरिबांची मिळकतींवरती तुम्ही खोट्या पद्धतीने चुकीचं रोड वाइडिंगचं मार्किंग केले या गोष्टीला आमचा विरोध आहे. भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया न करता PCMC ने यापूर्वीही 1997 आमची जवळजवळ 18 फूट रुंदीची जागा रोड वाइंडिंगसाठी घेतली होती. त्याचा आजपर्यंत कोणताही मोबदला आम्हाला दिलेला नाही. वेळोवेळी आम्ही त्याचा पाठपुरावा केला तरी तो मोबदला आम्हाला मिळाला नाही. आज रोजी आम्हाला कोणतीही नोटीस न काढता भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया न करता हा रोड जो वादाचा विषय आहे पालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत डेव्हलपमेंटला घेतला आणि त्यांना आमच्यावरती आज कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट सिटीचे पैसे वापरण्यासाठी ते आमच्यावर अन्याय करत आहेत व मार्किंग आमच्यावरती जबरदस्तीने पाठवत आहेत. मी आहे ना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 35 वर्ष सर्वी सेवा झालेली आहे आणि माझं बांधकाम पाडायच्या वेळेला मी त्यावेळेस होतो आणि ते होऊन बी आता परत माझ्याच घरावर बुलडोझर आणि त्या चुकीच्या पद्धतीने मग मी कसं काय करणार. मी रिटायर्ड माणूस आहे काय माझ्याजवळ आहे. पिंपळे गुरवमध्ये मी सुद्धा एक सर्वसामान्य नागरिक आहे. ज्या दिवशी त्यांनी ह्या प्रकरणाला एक वेगळं वळण दिलं अचानक त्यांनी अनधिकृतपणे आमच्यावरती कुठलीही त्यांच्याकडं नोटीस नसताना आमच्यावरती कारवाई करण्यासाठी 30-35 पोलिसांचा ताफा घेऊन आम्ही त्यांना जाब विचारायला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला डायरेक्ट मारहाण करून आम्हाला बाजूला करण्यात आणलं. तर हा असा अन्याय इथले सर्व सामान्य नागरिक सहन करत आहेत. ते केवळ यांच्या स्मार्ट सिटीला जो आलेला निधी आहे तो यांना हडप करण्यासाठीचा हा त्यांचा जो प्लॅन आहे तो आम्हाला तर उधळून लावायचा आहे. पण आम्हाला नियमाने हा 60 फुटी रस्ता करायचाच आहे. हाय हाय महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. जो वादाचा विषय राहिलेला आहे त्याचं मूळ कारण असं आहे, कागदावरचा विकास आराखडा ज्याला 96 साली मंजुरी भेटलेली आहे तो आणि प्रत्यक्ष जागेवरती ज्यावेळेस मार्किंग करायची वेळ येते त्यावेळेस महापालिका जो दुटप्पीपणा दाखवते काही राजकीय पुढाऱ्यांच्या मिळकती वाचवण्यासाठी गोरगरिबांच्या घरावरती बुलडोझर फिरवण्यासाठी प्रयत्न चालू आहे. या गोष्टीला मागील अनेक वर्षापासून माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता विरोध करत आलेला आहे, ज्यामुळं यापूर्वी 2008 साली झालेला प्रयत्न मी हाणून पाडलेला होता. आमचं एक सामान्य नागरिक म्हणून एक म्हणणं आहे जे महापालिकेला या शब्दाद्वारे मी इशारा देऊ इच्छितो, राजकारण्यांना इशारा देऊ इच्छितो. विकास आराखड्याला आमचा किंवा या उपस्थित कोणाचाही काळी मात्र विरोध नाही, बिलकुल नाही. विरोध आहे तो फक्त विकास आराखडा कागदावरचा
झाकून ठेवायचा आणि घरावरती फिरवायचा या गोष्टीला आमचा विरोध आहे. आणि या विकास आराखडा राबवण्याच्या यंत्रणेच्या पद्धतीमध्ये एक पद्धत असते की कुठलाही एखादा रस्ता डेव्हलपमेंट करायचा असतो किंवा एखादं आरक्षण विकसित करायचं असतं त्यावेळेस त्याची रितसर भूसंपादन व्हावं लागतं. हे भूसंपादन कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही. महापालिकेच्या दप्तरी हा 20 फुटाचा रस्ता TDRच्या स्वरूपामध्ये काटे हे मूळ जे शेतमालक होते सांगवी हद्दीतले त्यांना दिलेला आहे. याच्या व्यतिरिक्त आज रस्ता प्रत्यक्ष जागेवरती जो त्या ठिकाणी आहे तो 38 फुट असेल 40 फुट असेल तो यापूर्वी 1997 साली पिंपळगुरव हद्दीतनं ज्या मूळ मालकांनी आपली स्वतःची घरं स्वतःच्या खर्चाने पाडून घेतली तो 18 ते 20 फुटाचा रस्ता असा मिळून 40 फुटाचा रस्ता असताना आणखी 20 ते 30 फुटाचा रस्ता फक्त पिंपळगुरवकडे जो ढकलला जातोय या गोष्टीला आमचा विरोध आहे. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे.